शासनाच्या श्रावण बाळ संजय निराधार योजना, विधवा पेन्शन आदी योजनांची प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढण्याची मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षानं केली आहे. या मागणीसाठी पक्षानं शेवगावमध्ये तहसील कार्यालयावर मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन दिलं. सरकारच्या श्रावण बाळ संजय निराधार विधवा पेन्शन योजनांची प्रलंबित प्रकरणं त्वरित मार्गी लावण्यात यावीत या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं शेवगावमध्ये तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी नायब तहसीलदार मयूर बेरड यांना निवेदन देण्यात आलं. यावेळी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सहसेक्रेटरी अॅडव्होकेट सुभाष लांडे, राज्य काउन्सिल सदस्य संजय नांगरे, बापूराव राशिनकर, संजय उगले, वैभव शिंदे आदींची भाषणं झाली. ते प्रलंबित प्रकरण ताबडतोब मार्गी लागले पाहिजेत. तर म्हणजे हे जे अधिकारी आहेत आणि आपले लोकप्रतिनिधी यांना मी असं सांगू इच्छितो की हे जे 65 वर्ष वयावरील जे वृद्ध माणसं आहेत हे आपले मायबाप आहेत. जर आपण आपल्या मायबापांच्या प्रकरणामध्ये त्यांच्या कामामध्ये जर आपण लक्ष देत नसू तर आपण खाल्लेल्या अन्नाला जागत नाही. ज्याने आपल्याला जगवलं हे माझ्यासह सगळे जे तरुण मुलं आहेत आज काम करणारे संजू बिंजू सगळे हे आम्ही जे काम करतो ते काही आम्ही तुमचं रूपकार वगैरे करत नाही किंवा तुमच्यासाठी येणे. आता संजय म्हणाला की आम्ही खूप कष्ट करतो. तर म्हणजे आम्ही कष्ट करतो म्हणजे काही वेगळं करत नाही. तुमच्यासाठी आम्ही सगळ्यांनी काम केलंच पाहिजे. आणि जे तहसीलमधले अधिकारी आहेत तर म्हणजे त्यांना सुद्धा सांगू शकतो मी की इथं जे आमचे वृद्ध माणसं प्रकरण घेऊन येतात त्यांचे जे हाल आपण करता त्यांची हिळसाण करता. आत्ताच बापूरावने बरोबर सांगितलं या टॅबलावर जा त्या टॅबलावर जा हा कागद आण तो कागद आणल्यावर आणखी पुढे डॉक्टरचं सर्टिफिकेट आण त्याला जे चक्रा मारायला लावता हा जो खेळ करता तुम्ही तुमच्या आईबापाचा तुम्ही छळ करता हे तुम्ही ते ध्यानात घ्या. आणि जो आपल्या आईबापाचा छळ करीन त्याचं कधी चांगलं झालेलं नाही चांगलंच होणार नाही असं मी सांगतो. हे प्रकरण आपल्याला माहिती की सध्या 7वा वेतन आयोग देणार आहेत आता पुढच्या महिन्यात म्हणजे जानेवारीमध्ये मंजूर होऊन फेब्रुवारीमध्ये 7वा वेतन आयोग मिळणार आहे. माहिती किती तर त्याच्यामध्ये आता ज्याला 70,000 80,000 पगार आहे त्यांचा पगार 1,00,000 रुपये होणार आणि पेन्शनसुद्धा ज्यांना 25-30,000 रुपये पेन्शन आहे त्यांचे 40,000 होणार 7वा वेतन आयोग. आणि आपले आमदार खासदार आहेत ना आपण निवडून दिलेले यांना कोणताही मोर्चा आंदोलन काही नाही करावं लागत. त्यांना अधिवेशन संपलं की शेवटच्या रात्री वर्ष द्या त्यांची पेन्शन वाढते पाहिजे तशी पेन्शन वाढून घेतात. पण आपल्याला 600 रुपयाची 1,000 रुपये करणार याचे 2 वर्ष झाले गोष्ट देऊन. या मोर्चामध्ये बाजार समितीचे संचालक अशोक नजान, राम पोटफोडे, बाबूलाल शेख, भगवान गायकवाड, कारभारी वीर, मंदाबाई आव्हाड, अनुसुया पोटफोडे, शकुंतला पिटेकर, शकुबाई जाधव, राजाराम पिटेकर, उमा जाधव, निलाई उफळे, हौसाबाई पिटेकर, आसराबाई पांढरे, सुनीता पठाडे, अवंतिका काळकोण, प्रयागाबाई आव्हाड यांच्यासह अनेक वृद्ध सहभागी झाले होते. प्रतिनिधी संदीप दयाडे सह कॅमेरामन अलीम शेख, महानगर न्यूज ब्युरो, शेवगाव.